राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडचे जे काही कांदा दर ठरवण्याचे अधिकार होते ते काढून घेतले होते आणि नाफेडचा कांदा दर हा केंद्र सरकार स्वतः ठरवणार होतं. परंतु पुन्हा एकदा केंद्र सरकारने हा निर्णय पलटवला आहे. शेतकऱ्याची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय पलटवला आहे असं बोललं जात आहे. परंतु मित्रांनो, नाफेडचे कांदा दर हे बाजार समितीमध्ये जे काही कांद्याचे दर आहेत या दरापेक्षा या महिन्यामध्ये कमी हे दर आहेत, आपण ते पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे याची माहिती जाणून घेणार आहोत. या महिन्यामध्ये नाफेडचे दर तसेच बाजार समितीमधील दरामध्ये तफावत नेमकी किती आहे. काल नाफेडने पुन्हा एकदा कांद्याचे दर हे वाढवलेले आहे. तर बाजार समितीमध्ये दर किती होते, नाफेडने जिल्हानिहाय दर नेमके काल काय काढले होते याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नाफेडला कांदा देऊ नका. तर नेमकं त्यांनी सविस्तरपणे काय म्हटलेलं आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सरकारी खरेदी केंद्रावरील कांदा दर निश्चितीचे अधिकार गुरुवारी पुन्हा नाफेडला बहाल केले आहेत. पहिल्याच दिवशी नाफेडने नाशिकमधील दरात 200 रुपयांची सुधारणा करत ते दर 2,893 प्रति क्विंटल केले. परंतु बाजार समितीतील दरापेक्षा 200 रुपयांनी हे दर कमी असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड हा झाला. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत यंदा राज्यातून 5 लाख टन कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. नाफेड व NCCFने कांदा खरेदी सुरू केली. उन्हाळ कांद्याला बाजार समितीत 2,800 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असताना नाफेडने 2 ते 2,500 रुपये दर जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली. देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नाफेडच्या अधिकारावर गदा आणली. प्रत्येक आठवड्याचे दर मंत्रालयातून जाहीर करण्याचा नवीन निर्णय घेतला. परंतु दिल्लीतून ठरलेले कांदा खरेदीचे दर बाजार समितीपेक्षा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षा कमी होते. शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेता केंद्र सरकारने पुन्हा कांदा खरेदीचे अधिकार नाफेड व NCCFला बहाल केले. पहिल्या दिवशी नाफेडने राज्यातील विविध शहरांसाठी कांदा खरेदीचे दर 3,000 रुपयापेक्षा कमी ठेवल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा नाफेडच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे दर ठरवण्याचे अधिकार बहाल करूनही काहीच साध्य झाले नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. तर मित्रांनो, आपण पाहूयात नाफेड व बाजार समितीच्या दरामधील तुलना. तर 3 जून रोजी नाफेडचा दर हा 2,105 रुपये होता, तर बाजार समितीमधील दर 2,181 रुपये हा क्विंटलला दर होता. तर 10 जून रोजी नाफेडचा दर होता 2,105, तर बाजार समितीतील दर होता 2,752 रुपये. 17 जून रोजी 2,555 रुपये दर होता नाफेडचा, तर बाजार समितीमधील दर होते 2,880 रुपये. 20 जून रोजी नाफेडचा दर होता 2,893 रुपये, तर बाजार समितीमधील सरासरी दर होते 3,100 रुपये. तर मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येत असेल की नाफेड व बाजार समितीमधील दरामध्ये किती मोठी तफावत आहे. तर नाफेडचे शहरनिहाय कालचे दर आपण पाहूयात. नाशिक जिल्ह्यासाठी दर होता 2,893 रुपये, तर अहमदनगर जिल्ह्यासाठी दर होता 2,357 रुपये क्विंटलला. बीड जिल्ह्यासाठी 2,357 रुपये क्विंटलला दर होता. धुळे जिल्ह्यासाठी 2,610 रुपये दर होता. संभाजीनगरसाठी 2,467 रुपये क्विंटलला दर होता. धाराशिवसाठी 2,800 रुपये दर होता. तर सोलापूर येथे 2,987 रुपये दर होता. पुणे जिल्ह्यासाठी 2,760 रुपये दर नाफेडचा हा काल होता. तर मित्रांनो, काल सरासरी दर व नाफेडच्या दरामध्ये तफावत ही होती. मित्रांनो, नाफेड व NCCFने कांदा किमान 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणे आवश्यक होते.
मात्र बाजार समित्यात अधिक दर मिळत असल्याने नापेड व NCCFसाठी कांदा खरेदी करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना शेतकऱ्यांनी आपला कांदा देऊ नये अशी प्रतिक्रिया भारत देगोळे अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.